हेलो फ्रेंड्स, मी अनुप नागपुरे आणि मी तुमचं स्वागत करतो या आपल्या एटीपी क्लासमध्ये। मित्रांनो, जी तुम्ही सर्वांची डिमांड होती की मार्क वाईज सिलेबसला एका डिस्ट्रीब्यूट करून द्या किंवा टॉपिक वाईज मार्क्स कसे असेल कसे नाही त्याचा काही इम्पॉर्टन्स असेल यावरचा जो तुम्हाला एक व्हिडिओ हवा होता आणि त्यासाठी बऱ्याचशा लोकांनी मला मेसेजेस व्हॉट्सअप किंवा कॉलसुद्धा केले होते आणि तोच हा व्हिडिओ मी आत्ता बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या चॅप्टरला मिनिमम मॅक्झिमम किती मार्क्स असू शकतात। खरं तर मी हे सगळं सांगायच्या आधी कदाचित काही लोकांनी तुम्हाला परफेक्ट मार्क्स सांगितले असतील किंवा तुम्हाला ॲक्युरेट मार्क्स सांगितले असतील, बट आय एम व्हेरी शुअर अबाउट इट की मी तुम्हाला परफेक्ट नाही सांगू शकणार। देअर विल बी अ प्लस ऑर मायनस वन मार्क्स, तिथे एक मार्क्स हा प्लस किंवा मायनस होण्याचे चान्सेस आहेत। कारण हा जो सिलेबस आत्ता आपल्याला दिसतोय किंवा आपल्याकडे जो सिलेबस आत्ता आलेला आहे हा सिलेबस फर्स्ट टाइम आलाय। कारण 2013-2018 जर का पॅटर्न बघितला तर थोडा वेगळा होता। आता काही नवीन गोष्टी त्यांनी ऍड केल्या, काही नवीन पार्ट ऍड केलाय, नवीन कन्सेप्ट त्यामध्ये ऍड ऑन झाले आहेत, त्यामुळे काय की बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या आहेत, त्यामुळे मार्क्स जे डिस्ट्रीब्युशन असणार ते सुद्धा चेंज झाले आहेत। त्यासाठीच काय तर मी हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवतो आणि ज्यामध्ये मी जे काही मार्क्स दिले असतील त्यामध्ये प्लस किंवा मायनस एक मार्क्स होण्याचे चान्सेस आहेत किंवा मार्क्स इन द सेन्स क्वेश्चन ज्यामध्ये दोन मार्क्स प्लस किंवा मायनस होतील। ओके, याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो काही नवीन पार्ट आलेला आहे किंवा जो काही नवीन पार्ट ऍड केला आहे त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला लोकांसोबत क्लिअर करायच्या होत्या किंवा जी काही इम्पॉर्टंट आहे रिलेटेड टू दिस व्हिडिओ हे तुम्हाला क्लिअर होईल। तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यानंतर पण मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगेल की कोणता चॅप्टर कधी करायला पाहिजे, कुठनं करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, किती इम्पॉर्टन्स द्यायचं, ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतोय की जर का तुम्ही हे चॅनल शेअर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सो दॅट बाकी स्टुडंटला पण ह्या गोष्टी माहीत पडेल। ओके, सो दॅट स्टार्ट करूया आपण आपल्या व्हिडिओला की जो की आपला पॅटर्न आहे किंवा सिलेबस आहे याला ज्या मी बघतोय त्या केसेसमध्ये याला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला आहे। जसा की पहिला पार्ट आहे हा करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजीशी रिलेट करतो। सो करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी जर का पार्ट बघितला तर आता यामध्ये करंट सोबत टेक्नॉलॉजी पण त्यांनी ऍड केली। जसं की मी बघतोय की टेक्नॉलॉजीच्या पार्टमध्ये अप्लिकेशन्स ऑफ टोटल स्टेशन, ड्रोन, रिमोट सेन्सिंग, GIS, GPS, CAD अशा सारख्या काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला ऍड करून दिलेल्या आहेत। जो की आधीच्या सिलेबसमध्ये हा पार्ट कुठेही बघण्यात येत नव्हता पण आत्ता हा पार्ट आलेला आहे। सो यू हॅव टू बी रेडी फॉर दॅट वन। हा पार्ट तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या सर्वेच्या बुकमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या युट्यूबला मिळून जातील। आपण आपल्या क्लासेसमध्ये तर कव्हर करतोच आहे किंवा घेतोच आहे, बट हा पार्ट जो आहे तुम्हाला तिथे पण मिळेल। सोबतच हा नॉन टेक्निकलचा जो पार्ट दिसतोय करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल कन्सेप्ट मध्ये, ज्यामध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, स्पॅच्युअल प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंट, तर स्पॅच्युअल प्लॅनिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट हा सुद्धा पार्ट आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केलेला आहे। तसाच हा पार्ट तुम्हाला काही बुक्समध्ये पण अवेलेबल असेल। ओके, ज्यासाठी मिनिमम 4 मार्क्स असतील आणि मॅक्झिमम 5 मार्क्स असतील, सॉरी क्वेश्चन्स असतील, सो मिनिमम 4 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 5 क्वेश्चन्स असतील। यामध्ये की मॅक्स टू मॅक्स हा 10 मार्क्स पर्यंत विचारला जाणारा पार्ट आहे। म्हणजेच काय, जो चॅप्टर 1 असेल किंवा जो की बीट 1 आहे हा मॅक्झिमम तुम्हाला 10 मार्क्स साठी विचारला जाण्याचे चान्सेस आहेत 5 क्वेश्चन साठी। ओके, यामध्ये मी जसं तुम्हाला आधी सांगितलंय प्लस 1 मायनस 1 चा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा। ओके, त्यानंतर आपण बघतोय की अर्बनायझेशन आणि गव्हर्नमेंट स्कीम आणि मिशन जे आहे हे काही इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम आणि मिशन आपल्याला स्टडी करायचे विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र और स्टेट महाराष्ट्र। म्हणजेच काय, यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी दिल्या आहेत, जसं की अमृत दिलेली आहे, हृदय आहे, PMAY आहे, श्यामप्रसाद मुखर्जी अर्बन मिशन आहे, अशा सारख्या जे काही स्कीम आहे किंवा सायलेंट फ्युचर ऑफ इंडियन अर्बनायझेशन विथ स्पेसिफिक रेफरन्स ऑफ महाराष्ट्र, चॅलेंजेस अँड अर्बनायझेशन, यातला बराचसा पार्ट आपण URDPFI मध्ये कव्हर केलेला आहे अर्बनायझेशनच्या फॉर्मॅटमध्ये। काही जो पार्ट आहे आपण सेपरेटली कव्हर करतोय। सोबतच मिशन आणि स्कीम जे आहे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, सिम्पल सिम्पल आहे। यामधनं जर एकदा गो थ्रू केले
तरी तुम्हाला हा थिओरिटिकल पार्ट लक्षात राहील आणि लॉन्ग टाइम पर्यंत लक्षात राहील या पद्धतीने तुम्हाला करायचे। यावरचे क्वेश्चन सुद्धा सिंपल आहे, त्यामुळे हा एक नवीन एक पार्ट किंवा नवीन एक सिलेबस त्यामध्ये ऍड करण्यात आलाय की स्कीम आणि मिशन एक्सपेक्ट नव्हता आतापर्यंत बट आलाय, त्यामुळे करावा लागेल। आणि यासाठी मॅक्झिमम 7 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, इट इज नथिंग बट द 14 मार्क्स, मिनिमम 6 और 12 मार्क्स, मिनिमम 6 क्वेश्चन म्हणजे 12 मार्क्स। सो मॅक्झिमम जर कमी बघितलं तर 14 मार्क्स साठी हा कदाचित टॉपिक विचारला जाणार 14 मार्क्स साठी। आणि आपल्याला स्टडी करताना मॅथ्स टू मॅथ्स साठी स्टडी करायचंय, कमीसाठी नाही, त्यामुळे आपल्याला तो विचार करून चालायचा आहे मॅक्झिमम वाला। त्यानंतर मी बघतोय पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, सो जेवढ्या काही पॉलिसीज असतील, जसं की नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आहे, सो ट्रान्सपोर्ट पॉलिसीचा जो की ट्रान्सपोर्टेशनचा जो पार्ट आहे तो आपण URDPFI मध्ये कव्हर केलेला होता थोडाफार, सोबतच आपण लँड युटिलायझेशन हा सुद्धा पार्ट URDPFI मध्ये कव्हर केलाय। त्यानंतर नॅशनल हाऊसिंग पॉलिसी हा थोडाफार पार्ट आपण UDCPR मध्ये कव्हर केलाय, बट अजून आपल्याला याला डीप मध्ये जावं लागेल कारण इट हॅव्हिंग अ 6 क्वेश्चन, मिनिमम 6 क्वेश्चन और मॅक्झिमम 6 क्वेश्चन ऑफ 12 मार्क्स, म्हणजे 12 मार्क्सचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे। जर का मी सिंपल एक म्हणजे 3 पॉलिसी जरी दिल्या असल्या तर या तिन्ही पॉलिसीजला जर का मी डिवाइड करतो तर सेपरेट इच ऑफ 2 मार्क्स, इच ऑफ 2 मार्क्स म्हणजे सॉरी 2 क्वेश्चन्स मीन्स 4 मार्क्स इम्पॉर्टंट रोल प्ले करेल आणि इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा आहे। हा सुद्धा पार्ट पूर्णपणे थिओरिटिकल आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि खूप डीपली जाऊन करावं लागेल, असं नाही की वरवर करर केलं किंवा त्याला तसं सोडून दिलं असं करून चालणार नाही। त्यामुळे स्कीम मिशन किंवा पॉलिसीज ज्या असतील त्या खूप डीपली जाऊन तुम्हाला करायचे, प्रत्येक पार्ट त्याचं फंक्शन फीचर प्रोसिजर ऑब्जेक्टिव्ह ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजून घेऊन त्या लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर मी बघतोय RTI आणि RTS हे जो आपला नॉन टेक्निकलचा जो पार्ट होता तो ऍज इट इज आहे, आणि ज्यासाठी मी मॅक्झिमम 8 मार्क्स पॉईंट केले आहेत की जास्तीत जास्त 8 मार्क्स म्हणजे 4 क्वेश्चन यावर विचारले जाऊ शकतील। सो RTI आणि RTS चा पार्ट जो आहे हा तुम्हा लोकांना बऱ्यापैकी झालेला असेल, सगळ्याच ठिकाणी हा सुरुवातीला घेतलेला पार्ट आहे त्यामुळे हा पार्ट झाला असेल। RTS च्या केसमध्ये आपण आता जस्ट चालू केलंय RTS किंवा RTS चालू झालेलं असेल, काहींचं संपत आलं असेल, त्या केसमध्ये RTS सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, नवीन आलेला पार्ट आहे, फोकस जास्त करावा लागेल। पुढे बघतोय की 5th नंबर थेरीज ऑफ प्लॅनिंग, थेरीज ऑफ प्लॅनिंग 6 मी क्वेश्चन एक्सपेक्ट करतोय ज्यामध्ये 12 मार्क्स आहे, इम्पॉर्टंट आहे, आणि या कंडिशन मध्ये मी तुम्हाला एक सांगतोय की जो थेरीज ऑफ प्लॅनिंगचा जो मी एक पार्ट घेतोय तो पूर्णपणे वेगळ्या डिफरंट केसमध्ये घेतोय, म्हणजे बाकी लोक कसे घेत आहेत किंवा बाकी क्लासेसवाले कसे घेत आहेत रादर दॅन मी त्यापेक्षा खूप वेगळा घेणार आणि वेगळ्या पद्धतीने त्यासाठी मी प्रिपेअर केलंय, मीन्स आय एम गोईंग टू स्टार्ट फ्रॉम द बेसिक ऑफ बेसिक, आणि खूप इम्पॉर्टंट जिओलॉजी पण त्यामध्ये घ्यायची आपल्याला, जिओग्राफी पण घ्यायची आहे, असा कन्सेप्च्युअल पार्ट ऍड करून आपल्याला थेरी ऑफ प्लॅनिंग जी आहे ही क्लिअर करायची आहे, कारण गार्डन सिटी गॅडियन ट्रिओ कन्सेप्ट किंवा कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल सेक्टर थिअरी या आधी पण या पर्टिक्युलर थिअरींचा जन्म का बरं झाला किंवा यांची गरज कुठे पडली हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि त्यानंतर त्यावर एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला जाणारा आपण एक थिअरी ऑफ प्लॅनिंग बघेल, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो पार्ट इम्पॉर्टंट असेल, तो सुद्धा पार्ट इम्पॉर्टंट असेल, सो दॅट तुम्हाला हा थिअरॉटिकल पार्ट आहे खूप डीपली जाऊन स्टडी करायचा आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आणि त्यानंतर थेरी ऑफ प्लॅनिंग साठी 6 क्वेश्चन मी एक्सपेक्ट करतोय म्हणजे की 12 मार्क्स, म्हणजे एक मोठा पार्ट आपण कव्हर करायचा आहे थेरी ऑफ प्लॅनिंगच्या केसेसमध्ये। त्यानंतर बघतोय की मी RP DP आणि TP, आता बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असं झालंय की RP DP आणि TP, सो यामध्ये हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हा आपण MRTP ऍक्ट 1966 मध्ये कव्हर केलाय, बट आता हा जो पार्ट किंवा हा जो सिलेबस जो तुम्हाला आला आहे हा विथ रिस्पेक्ट टू URDPFI आहे, जर का तुम्ही याला प्रॉपर गो थ्रू केलं यामधन प्रॉपर समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की सिलेबस मध्ये URDPFI कुठे दिलेला नाहीये, बट
त्या कन्सेप्च्युअल पार्ट मध्ये आरपीडीपी टीपीएस करताना तुम्हाला यूआरडीपीएफआय चे काही जे काही नॉर्म्स आहेत किंवा इम्पॉर्टंट थिंग्स आहेत त्यामधनं सुद्धा गो थ्रू करावं लागेल. ज्यासाठी मी आरपी कडनं एक्सपेक्ट करतोय 3 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क्स, डीपी 5 क्वेश्चन्स म्हणजे 10 मार्क्स, आणि टीपीएस इज नथिंग बट द 6 क्वेश्चन 12 मार्क्स. मीन्स जर का मी थोडा विचार केला तर टोटल 28 मार्क्स मी एक्सपेक्ट करतोय या फक्त एमआर टीपी ऍड करणार, बरोबर. सो मी काय करतोय, टोटल 28 मार्क्स एक्सपेक्ट करतोय या टोटल एमआर टीपी ऍट वर्क कडे. सो दॅट इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय ऍज लाईक द यूडीसीपीआर. हा पार्ट सगळ्यांकडे सगळीकडे प्रॉपर झालेला आहे, आधीच तुम्हाला क्लिअर करून दिलं आहे, त्यामुळे फक्त तुम्ही याला आत्ता थोडं प्रॅक्टिकल कन्सेप्ट किंवा प्रॅक्टिकल बेसिस वर स्टडी करून या पूर्ण एमआरटीपी ऍक्टला तुम्हाला यूआरडीपीएफआय चा सुद्धा संदर्भ द्यावा लागेल, ज्यामध्ये एमआरटीपी ऍक्ट सोबत यूआरडीपीएफआय रिलेट करायचंय, त्यावरनं तुम्हाला हा पार्ट क्लिअर होईल. ओके, सो दिस इज नथिंग बट द 6, 7 अँड 8. 6, 7 अँड 8 पुढे बघतोय मी लोकल एरिया प्लॅन. हा एक नवीन आपण पार्ट बघतोय लोकल एरिया प्लॅन, एकदम न्यूली ऍडेड झालेला पार्ट आहे जो की आपण सेपरेट घेणार आहे, ज्यासाठी मी एक्सपेक्ट करतोय मॅक्झिमम 3 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 6 मार्क्स. लोकल एरिया प्लॅन हा तुम्हाला इन द केस ऑफ काही प्रोव्हिजन ऑफ यूडीसीपीआर मधनं जावं लागेल, काही एमआरटीपी ऍक्ट मधनं करावं लागेल, आणि इझिली तुम्हाला हा सिम्पल एक पार्ट जो आहे हा कव्हर करायचा आहे, ज्यासाठी 3 क्वेश्चन्स अँड 6 मार्क्स मी एक्सपेक्ट करतोय. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूली ऍडेड पार्ट आहे यूडीसीआर किंवा यूडीसीपीआर. हा यूडीसीपीआर करताना मित्रांनो सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स, जसं की तुम्ही एमआरटीपी ऍक्टला देत आहे तसाच इम्पॉर्टन्स तुम्हाला या टॉपिकला सुद्धा द्यायचा आहे, बिकॉज इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. इवन दो मी तर तुम्हाला असं म्हणेल की काही लोक काय करतील की सिलेबसमध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढंच करायचं का, मी तुम्हाला सांगतो की एवढंच करणं अपेक्षित नाहीये, त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा पण करावं लागेल. जसं की काही गोष्टी आहेत ज्या एकमेकांवर डिपेंड करतात त्यासुद्धा तुम्हाला करणं कंपल्सरी आहे आणि त्या गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित आहे, त्यामुळे हा जेवढा पार्ट दिलाय तेवढाच न करता पूर्ण आउट ऑफ 15 जवळपास 11 चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, त्याबद्दल एकदा गो थ्रू करा आणि या प्रॉपर समजून घ्या. मॅक्झिमम 28 क्वेश्चन्स एक्सपेक्ट मार्क्स एक्सपेक्ट करतोय, 14 क्वेश्चन म्हणजेच काय, मिनिमम 12 मॅक्झिमम 14 क्वेश्चन असतील, इट मीन्स दॅट 24 to 28 मार्क्स एक्सपेक्ट करतोय. इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, प्रॉपरली करा, व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट इज नथिंग बट डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील. डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, व्हॉट एव्हर द डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील आर कम्स अंडर ऑर विथ रिस्पेक्ट टू द यूडीसीपीआर इटसेल्फ. आणि हा तुम्हाला पार्ट एमआरटीपी ऍक्ट ऍक्ट सोबत करायचा आहे, ज्यामध्ये सेक्शन 47, 124A, B, C, D जे काय असतील त्यामध्ये तुम्हाला एकदा गो थ्रू करायचं आहे. सो दॅट डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील हा जो पार्ट आहे हा करणं एक इम्पॉर्टंट आहे, ज्यासाठी 4 क्वेश्चन्स मी एक्सपेक्ट करतोय, म्हणजे मॅक्झिमम 8 मार्क्स एक्सपेक्ट केल्या जातील. ओके, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, मी ऑलरेडी ट्रान्सपोर्टेशनच्या नोट्स तुम्हा लोकांना प्रोव्हाइड केलेल्या आहे. सुरुवातीपासून आपण ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग स्टडी केलंय, इंजिनिअरिंग नाही, आणि इंजिनिअरिंगच्या केसमध्ये हा पार्ट स्टडी करायचा नाही, आपल्याला ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग दिलंय. जर का कोणी इंजिनिअरिंगची नोटबुक काढून जर का वाचत असेल तर प्लीज विचार करून स्टडी करा, कारण सगळा पार्ट त्यातलाच आहे का तो एकदा समजून घ्या आणि त्यानंतर गो थ्रू करा. कारण आपण ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग स्टडी करतोय, आपल्याला ट्रान्सपोर्टेशन हा प्लॅनिंग पार्ट आहे, प्लॅनिंग पार्ट आहे, त्यामुळे थेरॉटिकल वर फोकस करा. डीसीयू युनिट जे आहे पार्क त्यावर इम्पॉर्टन्स द्या, त्याला कन्वर्जन वर इम्पॉर्टन्स द्या न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये, अदरवाइज रेस्ट ऑफ द पार्ट तुम्ही थेरॉटिकल पर्पजने करू शकता. ज्यासाठी मी एक्सपेक्ट करतोय 6 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 12 मार्क्स हा एक क्रायटेरिया असेल ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगसाठी. त्यानंतर बघतोय एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे यासाठी 3 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतोय,
ज्यामध्ये 6 मार्क्स मॅक्सिमम असतील. इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंट असेल, कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट किंवा मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट अफेअरच्या केसमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे, त्यामध्ये त्याचा क्लिअरन्स कसा मिळेल, त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कसं केलं जाणार हे सुद्धा तुम्हाला स्टडी करायचं आहे. ऍक्ट्स अँड रूलच्या क्लासमध्ये आपण बरेच पार्ट जे आहेत ते ऑलरेडीच कव्हर केलेले होते, ज्यासाठी मी एक्सपेक्ट करतोय तू 5 मार्क्स मॅक्झिमम, 5 क्वेश्चन्स मीन्स 10 मार्क्स. यामध्ये जसं की इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया, जो की इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडियाचा जो पार्ट आहे हा सुरुवातीचा पार्ट आहे, ज्यामध्ये 5 इयर प्लॅन्स वगैरे येतील हे तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. सोबतच MRTP ऍक्ट 1966 जो आपण कव्हर केलेलाच असेल ऑलरेडी, त्यामधले रूल्स, देन महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे तो तुम्हाला स्टडी करायचा आहे, त्यानंतर महाराष्ट्र म्युन्सिपल कौन्सिल नगरपंचायत, देन इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट, हे जे काही आहेत MLRC सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट जो की ASR मध्ये तुम्ही स्टडी केला असेल, 73-74 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आपण ऑलरेडी घेतलेला आहे किंवा ऑलरेडी तुम्हाला लोकांना झालेलं असेल 73-74 चा एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, ज्यांना कुणाला हवा असेल त्यामधनं गो थ्रू करा एकदा बघा आणि 73-74 करून टाका. बाकी ऍक्ट्स अँड रूलच्या केसमध्ये 5 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतोय ज्यामध्ये 10 मार्क्स मॅक्झिमम विचारू शकतील. पुढे बघतोय लारा, ज्याला आपण लँड ऍक्विजिशन म्हणतोय, बरोबर आहे. सो लँड ऍक्विजिशन हा ऑलरेडी तुम्हा लोकांना कव्हर झाला असेल, सिम्पल आहे, खूप मोठा रूल आहे, त्यासाठी मी 5 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करतो, म्हणजे मॅक्झिमम 10 मार्क्स हे त्यावर अपेक्षित आहे एनम. पुढे बघतोय व्हॅल्युएशन. सो बघा मित्रांनो, व्हॅल्युएशनला जर का बघतो म्हटलं तर व्हॅल्युएशनला मी 3 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. एक तर व्हॅल्युएशन विथ डेफिनेशन, त्यानंतर आहे व्हॅल्युएशन टेबल्स ज्याला आपण पेरिस टेबल बोलूया, आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. आता यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन एक्सपेक्ट करतोय मी डेफिनेशनवर. आता जे 6 क्वेश्चन आहे टेबलवर, या टेबलच्या 6 पैकी 2 क्वेश्चन जे असतील टेबलवर हे थेरॉटिकल फॉर्मॅटमध्ये असतील आणि 4 क्वेश्चन जे आहे हे न्युमेरिकल फॉर्मॅटमध्ये असतील, हे न्युमेरिकल फॉर्मॅटमध्ये असतील. ओके, सो लाईकवाईज 2 क्वेश्चन थेरॉटिकल, 4 क्वेश्चन न्युमेरिकल वाईज, म्हणजे टोटल 6 झाले, म्हणजे 12 मार्क्स मी एक्सपेक्ट करतोय टेबल्सवर, 4 क्वेश्चन मी एक्सपेक्ट करतोय आपल्या डेफिनेशन्सवर, आणि पुन्हा मेथड्स ऑफ व्हॅल्युएशनवर पुन्हा 4 एक्सपेक्ट करतोय. इट मीन्स दॅट टोटल जे का मी बघतो, तर व्हॅल्युएशन जर का बघितलं तर 14 मार्क्सला आहे, म्हणजेच टोटल 28 मार्क्सवर आपल्याला व्हॅल्युएशन विचारलं जाऊ शकतं. मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 25 साठी विचारलं जाऊ शकते, बट प्लस मायनसचा जर का थोडा घोळ बघितला तर ते मॅक्झिमम 28 मार्क्ससाठी व्हॅल्युएशन विचारलं जाऊ शकतं, ज्यासाठी तुम्हाला 28 मार्क्ससाठी प्रिपेअर करायचे. इथे तुम्हाला 8 मार्क्ससाठी न्युमेरिकल सुद्धा प्रिपेअर करायचे आहेत. मोस्टली तुम्हाला पेरिस टेबल मी तुम्हाला क्लिअर करून दिले होते. 4 पेरिस टेबल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आउट ऑफ 6. 6 टेबलपैकी 4 करा, 100% एक एक किंवा तुम्हाला क्वेश्चन्स त्यावर दिसतील. ओके, सो दिस अबाउट द व्हॅल्युएशन, आय होप क्लिअर आहे. 28 मार्क्ससाठी आपल्याला व्हॅल्युएशन करायचं. लास्ट बघतोय अॅन्युअल स्टेटमेंट रेट. आता अॅन्युअल स्टेटमेंट रेटसाठी मी 4 क्वेश्चन मॅक्झिमम क्वेश्चन एक्सपेक्ट करतोय, जे की 8 मार्क्ससाठी. आता मला काय सांगायचंय की इथे कुठेही तुम्हाला गाईडलाईन्स नाही आहेत, इथे कुठेही तुम्हाला गाईडलाईन्स दिलेल्या नाही आहेत. ओके, बट व्हॉट आय एम सेईंग दॅट की जरी का गाईडलाईन्स दिल्या नसेल, ऑलरेडी तुम्ही लोकांनी ASR केलेलाच आहे किंवा केला असेलच, त्या केसमध्ये 2013 आणि 2018ला जर का आयडियल पेपर म्हणून समजलं तर त्यामध्ये सुद्धा कुठे तुम्हाला गाईडलाईन असा कन्सेप्ट दिलेला नव्हता किंवा गाईडलाईन असा काही पार्ट दाखवलेला नव्हता. त्यामुळे काय की त्यासुद्धा पेपरमध्ये गाईडलाईन्स नव्हत्या, आता सुद्धा गाईडलाईन्स दिलेल्या नाही. बट TPAचा जर का पेपर बघितला, TPAचा पेपर, तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की TPAमध्ये गाईडलाईन्स शो केलाय, पण तुम्ही लोकांनी ऑलरेडी गाईडलाईन्स स्टडी केलेल्या आहे. मला काय वाटतं की थोडेफार जर चेंजेस असतील 2021-22 मध्ये, तेवढे जर का क्लिअर केले आणि गाईडलाईन जरी का थोडं फक्त लक्षात ठेवलं तर काहीही तुमचं वाया जाणार नाही,
त्यामुळे गाईडलाईन सुद्धा लक्षात असू द्या. ऍट द वर्स्ट केस तुम्हाला गाईडलाईन सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. हा पूर्ण सिलेबस जो आहे हा तुम्हाला तुमच्या ॲपवर अवेलेबल आहे किंवा तुम्ही त्यातनं गो थ्रू करत असेल. एक लक्षात घ्या, हा पॅटर्न याच फॉर्मॅटमध्ये आहे किंवा असाच असेल. मॅक्स टू मॅक्स काय होईल की प्लस किंवा मायनस वन मार्क्स होण्याचे चान्सेस आहेत, इकडलं तिकडे थोडं होतीलच. देन सेकंड इज नथिंग बट ड, एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं की UDCPR नवीन पार्ट झालाय, जेवढे जेवढे नवीन पार्ट आलेले आहेत, जे जे नवीन पार्ट आलेले आहेत, सिम्पल सिम्पल क्वेश्चन विचारले जातील, पण त्यावर जास्त फोकस सुद्धा करावा लागेल. ओके, त्यामुळे हा असेल तुमचा सिलेबस. यातनं एकदा पुन्हा हवं तर गो थ्रू करा आणि प्लीज क्लिअर द थिंग्स विथ दिस टोटल सिलेबस. आय होप की तुम्हा लोकांना हे क्लिअर झालं असेल. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. Have a great time. Thank you, guys.